राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 8,000 मदत जाहीर केली आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचं शेतकरी सांगतात. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी फालुदास चव्हाण यांनी. राज्यात गेल्या 20 ते 22 दिवसापासून निवडणुका पार पडल्या, मात्र आजपर्यंत कोणत्याही पक्षाने आपले सत्ता स्थापन केली नाही. त्यामुळे जर दुसरीकडे एक राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांना जे पाहिजे तशी मदत मिळालेली नाही. आज शासनातर्फे शेतकऱ्यांना हेक्टरी 8,000 रुपये खरीप व 18,000 रुपये बागायती ही घोषणा केली आहे. म्हटलं ते शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते परवडेबल नसल्याची प्रतिक्रिया आज येत आहे. त्यामुळे आपण जामनेर विधानसभा मतदारसंघातील नेरी या गावामध्ये आला असून शेतकरी यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नाशाला गेलेली आहे आणि माता इथेच परिस्थिती झाली. तिथं पूर्ण कंस फुटले, दाणे फुटलेले आणि संपूर्ण नाश झाले. चाराचा सबसिडी राहिला, डोळ्यांचं काय करावं तर मोठा प्रश्न आहे. आणि कपाशीचं तेच झालं आहे की कपाशीचा जो वजनदार माल होता, चांगला माल होता, तो सर्वात खाली सडला गेला आहे आणि त्या सरकीतून अंकुर बाहेर निघाले. जे शासनाने आपल्याला मदत जाहीर केली मदत परवडेबल आहे का? नाही, ती परवडेबल नाही. आणि आपल्याला किती मदत आता शासनाकडून अपेक्षित आहे? 25 ते 30 हजार रुपये एकर तरी मिळाला पाहिजे खरीपासाठी. खरीपासाठी आणि बागायतीसाठी 60-70 हजार रुपये मिळाला पाहिजे. सरकार फक्त त्यांच्या खुर्च्या म्हणजे खुर्च्या समवण्यासाठी करत आहेत आणि शेतकऱ्यांकडे कोणीच बघत नाही आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. शेतकरी फार अडचणीत सापडलेला आहे. शेतकऱ्याला रडायला दिवस पुरत नाही आहे. सर्व नुकसान झालेलं असल्यामुळे सरकार फक्त त्यांच्याच शिटासाठी त्यांच्या खुर्च्यांचे त्यांचे खिसे भरण्यासाठी गुंग झालेले आहे. शेतकऱ्याकडे कोणीही एक चांगल्या नजरेनं बघून नाही राहिलं आहे. तरी सरकारला एक विनंती आहे, कडकडीची विनंती आहे की तुम्ही जी मदत जाहीर केली त्या जाहीरमध्ये त्या मदतीमध्ये वाढीव मदत जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. ही ह्या याच्यामध्ये शेतकऱ्याचा काही एक भागणारा नाही आहे. कॅमेरामॅन विनोद पाटील यांच्यासह भानुदास चव्हाण, जामनेर.